वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक उपचार पद्धती विकसित होत असताना रोगाच्या मुळावर इलाज आणि पर्सन ॲज अ होल या मूळ तत्वांमुळे होमिओपॅथी आज आपले स्थान भक्कमपणे टिकवून ठेवले आहे. त्याचबरोबर होमिओपॅथीबद्दल मोठ्या प्रमाणात होत असलेली जनजागृतीमुळे सर्वसामान्यांपासून ते अतिश्रीमंतांपर्यंत सर्व वर्गातील लोक आज होमिओपॅथीकडे वळत आहेत. जगभरामध्ये आज होमिओपॅथी क्षेत्रात तज्ज्ञ संशोधक आपले संशोधन आणि अनुभवाद्वारे अनेक दुर्धर व्याधींतून असंख्य रुग्णांना रोगमुक्त करून त्यांना सामान्य आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यास मदत करत आहेत, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात होमिओपॅथीबद्दल जनजागृती करत आहेत. होमिओपॅथी विश्वातील असेच एक व्यक्तिमत्व मॉडर्न होमिओपॅथीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजय कुमार माने, MD होमिओपॅथी. दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांना रोगमुक्त करून एक आनंदी आणि सामान्य आयुष्य प्राप्त करून देणं हेच ध्येय बाळगून गेली 25 वर्ष अथक संशोधन आणि रुग्णांवर यशस्वी उपचार करत आहेत. डॉक्टर विजयकुमार माने यांनी आपल्या वैद्यकीय कार्याची सुरुवात व्याख्याते म्हणजेच लेक्चरर म्हणून केली. त्यासोबतच पारंपरिक उपचार पद्धतीने दुर्धर मानलेल्या जीवघेण्या विविध आजारांवर अभिरत संशोधन, प्रत्यक्ष अनुभव आणि उपचार यातून मॉडर्न होमिओपॅथीची द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट ही अत्यंत साधी आणि सोपी परंतु दुर्धर व्याधींपासून मुक्ती देणारी उपचार पद्धती निर्माण झाली. 25 वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये लावलेल्या रोपाचा आज संपूर्ण भारतभर व देशविदेशातील रुग्णांना लाभ होत आहे. मॉडर्न होमिओपॅथीच्या द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटची निर्मिती डॉक्टर विजयकुमार माने यांच्या अभिरत संशोधन, प्रत्यक्ष अनुभव आणि उपचार यातून झाली आहे आणि उत्तरोत्तर संशोधन प्रक्रिया सुरू असते. कॅन्सर, किडनी फेलियर, लिव्हर सिरोसिस, मधुमेह, अस्थमा, अस्थिरोग या आणि इतर दुर्धर आजारांवर डॉक्टर विजयकुमार माने यांचे संशोधन आणि त्या संशोधनावर आधारित औषधाची निर्मिती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये होत असते. रुग्णांना सहजपणे घेता येतील अशी औषधांची किट, लिक्विड आणि ग्लोब्युल्स निर्माण केली जातात आणि ही हाताळण्यासही अत्यंत सोपी असतात. नमस्कार, मी रचना. मॉडर्न होमिओपॅथीच्या आरोग्याचं मॉडर्न युग या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटच्या माध्यमातून अनेक पेशंट्सना खूप फायदा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यात जर कॅन्सरसारखा आजार असेल तर मग काय बोलायचं. कॅन्सरचेच वेगवेगळे प्रकार खरं तर आपण पाहतो आहोत आणि त्यातला अत्यंत महत्त्वाचा प्रकार म्हणजे लंग कॅन्सर, अर्थातच फुफ्फुसाचा कॅन्सर. हा फुफ्फुसाचा कॅन्सर नेमका होतो कसा, त्याची लक्षणं काय, कोणत्या वयोगटातल्या लोकांना त्याने ग्रासलेलं आहे, या सगळ्याबद्दल आपल्याला आज माहिती करून घ्यायची आहे आणि त्यासाठीच आज माझ्यासोबत आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजयकुमार माने. सर नमस्कार, खूप स्वागत. प्रेक्षकांना पण नमस्कार. सर, लंग कॅन्सर, आपण कॅन्सरची माहिती घेतो आहोत, त्यात लंग कॅन्सर पर्यंत आता आपण आलेलो आहोत. सर, हा नेमका आजार कसा बळावतो? लंग कॅन्सर किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर जो आहे, हा आजार भारतामध्ये कॉमन असणारा कॅन्सर आहे. असं म्हटलं जातंय की जे स्मोकर्स आहेत, तंबाखूचा यूज करणारे जे लोक आहेत, टोबॅको युजर्स, जे स्मोकिंग किंवा तंबाखू च्युईंग करणारे लोक, ह्या लोकांमध्ये हा जास्त प्रमाणामध्ये दिसून येणारा कॅन्सर आहे. बरोबर. पण जगभरामध्ये असा ट्रेंड आहे की नॉन स्मोकर लोकांमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये लंग कॅन्सर दिसून येतो. यामध्ये प्रामुख्याने फुफ्फुसं अफेक्ट केली जातात. फुफ्फुसामध्ये होणारा कॅन्सर आहे हा फुफ्फुसामध्ये. आणि मिड एज आणि लॅटर एजमध्ये, म्हणजे मध्य वयाच्या लोकांमध्ये, मध्यम वयाच्या आणि नंतरच्या उत्तर वयाच्या लोकांमध्ये जास्त कॉमनली दिसणारा हा कॅन्सर आहे. त्यांच्यात तंबाखू खाण्याचं प्रमाण हे उत्तरोत्तर वाढत जातं म्हणून साधारण असा तो बळावत जातो असं नाही म्हणता येत. उत्तरोत्तर वाढत म्हणण्यापेक्षा लोक 50-50 वर्षापर्यंत तंबाखू खातात. जो तंबाखू अनेक वर्ष खातो त्या रुग्णा किंवा तंबाखूचं स्मोकिंग करतो त्या रुग्णांमध्ये मोस्ट कॉमनली दिसणारा हा कॅन्सर आहे. पण अदर फॅक्टर्स पण यामध्ये आहेत. अदर फॅक्टर्स पण यामध्ये आहेत, इतर कारण पण यामध्ये आहेत निश्चितपणे. त्यामुळे तंबाखू हे वन ऑफ द कॉज इज टोबॅको. बरोबर. तर स्मोकिंग करणं
आणि तंबाखूखानं ही तंबाखूचे दोन प्रचलित हे आहेत, उपयोग आहेत. तंबाखू खातात लोक किंवा ओढतात, म्हणजे तोंडात धरतात किंवा ओढतात. या दोन्ही लोकांमध्ये लंग कॅन्सरचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आलेलं आहे. तद्वतच अदर फॅक्टर्स म्हणजे इतर कारण पण यामध्ये आहेत. यामध्ये अजून एक कारण असं सांगितलं की ज्यांना रेडॉन गॅस जो आहे तो पण एक वन ऑफ द कॉज आहे. ऍस्बेस्टॉस जिथं आहे, म्हणजे ते ऍस्बेस्टॉसचे पत्रे पूर्वी वापरले जायचे, त्या पत्रात जे ऍस्बेस्टॉस आहे किंवा रोड करताना जे वापरलं जातं त्या ऍस्बेस्टॉसमुळे पण हा ऍस्बेस्टॉस इज वन ऑफ द कॉझिटिव्ह फॅक्टर, हे पण एक कारण आहे. किंवा जे लोक धुळीशी खूप ज्यांचा हे होतो संपर्क येतो अशा लोकांमध्ये पण आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे लंग कॅन्सरचं अनुवंशिकता. बऱ्याच प्रमाणात अनुवंशिकता पण या कॅन्सरमध्ये दिसून येते. हे काही महत्त्वाचे फॅक्टर्स आपण बघितले. सध्याच्या ह्याच्यामधलं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे पोल्युशन, एअर पोल्युशन जे आहे. कारण मेट्रो सिटीजमध्ये या आजाराचं प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात निश्चितपणे सर अत्यंत महत्त्वाचं एक कारण तुम्ही सांगितलं, ज्याने लंग कॅन्सर खरं तर होतो तो म्हणजे प्रदूषण. पण काय लक्षणं सर तुम्हाला पाहायला मिळतात अशा पेशंट्समध्ये? लंग कॅन्सरमध्ये प्रामुख्यानं खोकला हे वेग लक्षण आहे. खोकला सुरुवात होतो आणि जो काही केला थांबत नाही. त्यानंतरच्या स्टेजमध्ये दम लागायला लागतो, थुंकीतून रक्त पडायला लागतं आणि ताप यायला लागतो. हे लक्षण सिमिलर ट्युबरक्युलोसिससारखं पण बऱ्याच वेळेला, कारण ह्या आजाराला टी बी म्हणून पण चुकीनं ट्रीट केलं जातं. बऱ्याच वेळेला लोक डॉक्टर्स चुकून ते टी बी म्हणून ट्रीट करतात आणि नंतर लक्षात येतं की अरे टी बी नाही, हा लंग कॅन्सर आहे. तर अशीच लक्षणं यामध्ये दिसून येतात. आणि प्रामुख्यानं वजन कमी होणं, वेट लॉस खूप मोठ्या प्रमाणामध्ये या रुग्णांमध्ये दिसून येतो. ह्या लक्षणावरून लक्षात येतं की ह्या रुग्णाला फुफ्फुसाचा कॅन्सर असावा. प्रचलित उपचार पद्धतीत मला वाटतं की या गोष्टी घडत असाव्यात. जर असं घडत असेल तर त्या पेशंटला नेमका काय त्याचा परिणाम सहन करावा लागतो? बऱ्याच वेळेला टी बी म्हणून चुकून ट्रीट केला जातो आणि 3 ते 4 महिन्यानंतर ज्या वेळेला तो कमी येत नाही असं लक्षात येतं त्यावेळेला मग कॅन्सरसाठी या तपासण्या सुरू होतात. बरोबर. या कॅन्सरमध्ये बऱ्याच वेळेला चुकून टी बी म्हणून ट्रीट केल्यानंतर मी असे पेशंट बघितलेत की ज्याचा आजार सुरुवातीला फुफ्फुसामध्ये होता तो नंतर बोनमध्ये किंवा इतर अवयवांमध्ये दुसऱ्या फुफ्फुसामध्ये वाढत गेला, हा वाढत गेला किंवा पसरलेला आहे, त्याला मेटास्टासिस असा शब्द आहे. बरोबर. हे मी पण बऱ्याच पेशंटमध्ये बघितलेलं आहे. मग त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळेला पेशंटला ट्रीट करण्याचा मौल्यवान वेळ त्यामध्ये निघून गेलेला असतो. बरोबर. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. या आजारामध्ये उपचार करण्याला सुरुवात करण्यापूर्वी डायग्नोसिस महत्त्वाचं आहे. डायग्नोसिसमध्ये प्रामुख्यानं सिटी स्कॅन चेस्ट, सिटी चेस्ट किंवा सिटी लंग्स ही महत्त्वाची टेस्ट आहे. त्यानंतर ब्रॉन्कोस्कोपिक बायोप्सी केली जाते आणि त्यातून लक्षात येतं की ह्या रुग्णाला कॅन्सर आहे. ह्या दोन महत्त्वाच्या तपासण्या आहेत. काही वेळेला थुंकीची तपासणी पण केली जाते की आयदर इट इज अ टी बी ऑर कॅन्सर, त्यासाठी थुंकी पण तपासून बघितली जाते. या तपासणीच्या अंतर्गत आपल्याला कळतं की ह्या रुग्णाला लंग कॅन्सर असा आहे. उपचाराबद्दल जर आपण बोलायचं झालं तर कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये या आजारासाठी आयदर केमोथेरपी ऑर ओकेजनल रेडिएशन हे दोनच उपचार पद्धती आणि काही वेळेला सर्जरी, मेटास्टेटेक्टॉमी किंवा ते लोबेक्टॉमी असं म्हटलं जाते त्याला. या आजारावर खरं तर कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये हा आजार इनक्युरेबल आहे. फुफ्फुसाचा कॅन्सर हा कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमुळे बरं होत नाही. आणि वर्ल्ड स्टॅटिस्टिक असं सांगते की साधारणपणे 3 वर्ष सर्व्हायवल रेट आहे. म्हणजे आजार डायग्नोसिस झाल्यापासून ते 3 वर्ष सर्व्हायवल माणूस जिवंत राहू शकतो हे वर्ल्ड स्टॅटिस्टिक आहे. याचे काही प्रकार पण आहेत, सब टाईप्स आहेत. यामध्ये प्रामुख्यानं स्मॉल सेल कार्सिनोमा आणि नॉन स्मॉल सेल कार्सिनोमा असे टाईप्स आहेत. अच्छा. ते ॲडिनो कार्सिनोमा आणि स्क्वॅमस सेल कार्सिनोमा असेही टाईप आहेत. हे टाईप प्रामुख्यानं आहेत. आणि उपचार मी म्हटलं की कन्व्हेन्शनलमध्ये उपचार कमी आहेत. म्हणजे उपचारापेक्षा बऱ्याच वेळेला मी असं बघितलं, माझा स्वतःचा अनुभव आहे की तपासण्याच इतक्या केल्या जातात त्यामध्ये प्रचंड वेळ पण बऱ्याच वेळेला, म्हणजे तो कुठला टाईप आहे, कुठला सब टाईप आहे, ते ई जी एफ आर टेस्ट केली जाते, त्याची म्युटेशन टेस्ट केली जाते. एवढं सगळं करून पण रुग्णाला, मला असं म्हणायचं आहे म्हणजे की माझा ऑब्झर्वेशन आहे की रुग्णाला फारसं लाईफ देण्यामध्ये कन्व्हेन्शन उपचार पद्धती ही कमी पडते किंवा रुग्णाला बरं करण्यामध्ये, ही एक गोष्ट आहे. आणि मॉडर्न होमिओपॅथीची जी गोष्ट आहे ती दुसरी गोष्ट आहे की आपण रुग्णाला बरं करायच्या दिशेने नेतो. कमीत कमी तपासण्या, अत्यावश्यक तपासण्या करून रुग्णाला लवकर उपचार कसे चालू करता येतील हे आपण जास्त प्रमाणामध्ये या गोष्टीकडे आपण जास्त लक्ष देतो. निश्चितपणे सर, खरं तर कॅन्सर ही जागतिक पातळीवरची समस्या आहे, पण मॉडर्न होमिओपॅथीचा जर त्यांनी उपचार पद्धतीचा अवलंब केला तर निश्चितपणे त्यांना स्वतःचं आयुष्य अधिकाधिक वाढवता येईल असंही म्हणायला हरकत नाही आहे. सर, मला अजूनही माहिती खरं तर जाणून घ्यायची लंग कॅन्सरबद्दल, कारण हा थोडक्यात संपणारा विषय नाही आहे, पण त्याची अजूनही माहिती जाणून घेऊया. मॉडर्न होमिओपॅथीच्या
क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटच्या आधारे अनेक पेशंट्सना त्याचा फायदा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुफ्फुसाचा कॅन्सर झालेल्या पाटील यांचा नेमका काय अनुभव आहे आणि त्यांच्या नातेवाईकांनी नेमकं काय म्हटलंय ते आता आपण जाणून घेऊया. वय 66 वर्ष, सांगली. यांना जून 2016 सततचा धाप व खोकला लागणे, धाप जास्त लागत असल्यामुळे चालता न येणे, जेवण न जाणे असे त्रास होत होते. धाप लागत होते, चालता येत नव्हतं, खोकला जास्त होता. तिला चालणंही असह्य होत होता, चार पावलं चाललं तरी ते चालू शकत नव्हते. स्थानिक तज्ज्ञांना दाखविले असता सोनोग्राफी रिपोर्टनुसार तज्ज्ञांनी त्यांच्या फुफ्फुसात पाणी झाले असल्याचे सांगितले. परत त्यांनी दुसऱ्या एका नामांकित हॉस्पिटलच्या तज्ज्ञांकडे दाखविले असता तेथील तज्ज्ञांनी त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाला असल्याचे सांगितले. प्रथम गावातील स्थानिक डॉक्टरकडे आम्ही ट्रीटमेंट घेतली. इथं काय निदान लागलं नाही, त्यामुळे त्यांच्या सल्ल्यानं आम्ही आष्ट्यातील एका तज्ज्ञ डॉक्टरकडे गेलो. त्यानंतर तिथं आम्ही सोनोग्राफी केल्यानंतर फुफ्फुसामध्ये पाणी आहे असं निदर्शनास आलं. प्रचलित उपचार पद्धतीमध्ये तज्ज्ञांनी त्यांना ऍडमिट करून ऑपरेशनद्वारे फुफ्फुसातील पाणी काढले. मग ते पाणी थोडं काढून आम्ही मिरजेला लॅबमध्ये टेस्टसाठी पाठवलं. तिकडला रिपोर्ट आल्यानंतर आम्हाला समजलं की कॅन्सर आहे असं समजलं. आणि ते जवळजवळ आउट ऑफ स्टेज असल्यामुळं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. मग त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही मिरजेतील एका तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे ऍडमिट केलं. यानंतर त्यांनी 2-2 किमोसायकल असे 12 किमो घेतले. तरी देखील त्यांचा आजार कमी झाला नाही. केमोथेरपी नंतर पुन्हा त्यांनी सिटी स्कॅन करायला सांगितलं. सिटी स्कॅन केल्यानंतर रिपोर्ट आला, त्यामध्ये परत पुन्हा एकदा पाणी झालं होतं आणि जो रोग होता तो हाडामध्ये सुद्धा पसरला होता. त्यांचा कॅन्सर हा आजार हाडापर्यंत जात असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. दादानं कोल्हापूरच्या म्हणजे पेपरमध्ये वाचलेलं, तिकडल्या डॉक्टरांना रिपोर्ट दाखवून आम्ही मॉडर्न होमिओपॅथिक विजयकुमार माने यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केले. त्यांनी जानेवारी 2017 मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले. औषधोपचार सुरू केल्यानंतर पहिल्या महिन्यापासूनच त्यांच्या तब्येतीत फरक जाणवू लागला. त्यांचे धाप लागणे कमी झाले, सतत खोकला येणे बंद झाले, त्यांना जेवण जाऊ लागले. जसजसं औषध घ्यायचं चालू झालं तसतसं 1-2 किलोमीटर सकाळचं वॉकला सुद्धा जाऊ लागले आणि नंतर सर्व कामे घरगुती जी कामं आहेत ती सर्व करू लागली. ते मग नंतर शेतात वगैरे फिरून येत होती, जनावरांना वगैरे इकडे चारा वगैरे टाकत होते, सर्व कामं करत होते. 6 महिन्यांच्या उपचारानंतर त्यांचा आजार 80% बरा झाला असल्याचे दिसून आले. कोल्हापूरचं औषध घेतल्यावर बरं पडले महिन्याभरात. पुन्हा मग व्यवस्थित तिकडे तिकडे फिरायला लागलो ते औषधाने. जेवण वगैरे सगळे व्यवस्थित जायला लागले, झोप लागायला लागली, खोकला बंद झाला. या आता स्वतःची दैनंदिन कामे स्वतः करू शकतात. पूर्वीपेक्षा आता अधिक उत्साहाने शेतातील कामे करू लागलेत. ज्या पेशंटना सुरुवातीला समजा हा आजार आहे असं कळेल त्यावेळेला त्यांनी केमोथेरपी किंवा ऑपरेशन वगैरे न करता त्यांनी डायरेक्ट विजयकुमार माने यांचे मॉडर्न होमिओपॅथीचे औषध जर सुरुवातीला डायरेक्ट चालू केलं तर ह्याचा रिझल्ट 1 नंबरमध्ये येतो. त्यांना पूर्वीसारखा आता कोणताही त्रास होत नसून त्या मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचाराने सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत. त्यांचा अनुभव तर आपण ऐकला, पण मॉडर्न होमिओपॅथीच्या आधारे त्यांच्या नेमके कसे उपचार केले जात आहेत हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सर पाटील यांचा अनुभव आपण आता पाहिला. मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटच्या आधारे खरं तर त्यांच्यावर आता ट्रीटमेंट सुद्धा सुरू आहे. त्यांच्या नातेवाईकांचं काय म्हणणं आहे तेही आपण पाहिलं. सर जेव्हा असा पेशंट आपल्याकडे येतो तेव्हा पेशंट तर खचलेला असतोच, पण त्याचं खच्चीकरण झालेलं बघून त्याचे नातेवाईक सुद्धा खूप घाबरलेले असतात. अशा वेळेस आधार देण्याचं काम आपल्याला करावं लागतं डॉक्टरांना. कशी होती ही केस स्टडी? आपण त्याच्या केसकडं त्याचा आढावा घेऊया की बऱ्याच वेळा रुग्ण खचलेला असतो, पण काय झालं आहे आज मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून आपल्याकडं अनेक हजारो रुग्णांच्यावर आपण उपचार करतोय आणि अनेक रुग्ण आपल्याकडे बरे झालेले आहेत. ज्या वेळेला त्याची केस स्टडी पेशंट बघतो, आमच्याकडे याचा स्टॅटिस्टिकल डाटा पण आहे आणि पेशंटचे इंटरव्ह्यूज पण आहेत, ज्या वेळेला इतर रुग्ण हे बघतात त्यावेळेला त्यांचा ॲटिट्यूड हा पॉझिटिव्ह होतो की नाही आपल्याला मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारामुळं फायदा होईल आणि आपण यातनं बाहेर पडू याचा विश्वास त्या रुग्णाला त्यातून मिळतो. या कार्यक्रमाचा आपला उद्देश पण तोच आहे की रुग्णांना कळायला पाहिजे की सगळं जग म्हणतं की कॅन्सर इज इनक्युरेबल, देन हाऊ कॅन्सर इज क्युरेबल हे आपण सांगत आहोत. बरोबर, आणि त्यातून त्याचा कॉन्फिडन्स गेन व्हायला किंवा बरं व्हायला मदत होते. म्हणजे त्याचा ॲटिट्यूड हा निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह व्हायला मदत होते. जिथे सगळे जग खरं तर हात टेकतात तिथे मॉडर्न होमिओपॅथी तिथे उपचार चालू होतात. एक्झॅक्टली, जिथे सगळे संपतात तिथे मॉडर्न होमिओपॅथी उपचार चालू होतात असं म्हणायला हरकत नाही. तर आपण पाटील यांच्या केसचा आढावा घेऊया. ह्या ज्या आहेत ह्यांचं 18-10-16 सीए लंग म्हणून डायग्नोसिस झालं.
त्यांनी त्यावेळेला केमोथेरपी घेतल्या आणि केमोथेरपीनंतर 4 केमो झाल्या आणि केमोथेरपीनंतरचे जे रिपोर्ट आहेत त्यामध्ये पुन्हा आजार आहे किंवा आजार पुन्हा वाढलेला आहे असं दिसून आलं. त्या एका सीटी स्कॅनमध्ये 7x6x5 cm एवढी लार्ज ट्यूमर राईट लंगमध्ये दिसून आलं. केमोथेरपी संपल्यानंतर त्या लोकांनी हात वर केलेले होते, त्यांनी आता इथून पुढे उपचार करता येत नाही कारण आजार कमी होत नाही आहे आणि पेशंटला काही दिवसाचंच फक्त लाईफ आहे अशा प्रकारे त्यांना सांगण्यात आलेलं होतं. त्यामुळे पेशंट आणि नातेवाईक हे प्रचंड निराशेमध्ये होते. अशा वेळेला ते आपल्याकडे आले. आपल्याकडे ज्या वेळेला पेशंट आला त्यावेळेला त्यांना भूक कमी लागत होती, अशक्तपणा, खूप दम लागत होता आणि खोकला प्रचंड प्रमाणामध्ये येत होता. पेशंट आपल्याकडे आलेला नव्हता, पेशंट येऊ शकत नव्हता. पेशंटचे नातेवाईक पेशंटचा व्हिडिओ आणि लेटेस्ट रिपोर्ट सिटी स्कॅनचे आणि इतर रिपोर्ट घेऊन आपल्याकडे आलेले होते. पेशंट आपल्याकडे येऊ शकत नव्हता. त्यामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे कन्सॉलिडेशन इन राईट मिड झोन दिसलं केमोथेरपी नंतरच्या रिपोर्टमध्ये. नोड्युल्स इन राईट लंग्स आणि प्लुरल डिपॉझिट्स असे दिसले. मिडियास्टिनल नोड्स पण दिसले आणि डॉर्सल व्हर्टिबल मेड्स म्हणजे त्यांच्या मनक्यामध्ये पाठीचा आजार पसरलेला दिसून आला. अशा प्रकारे या रिपोर्ट नंतर आपण त्यांच्यावर उपचार चालू केले. उपचार चालू केल्यानंतर पहिल्या महिन्यापासून त्यांचा दम आणि खोकला कमी आला. 31/3/17 जो फॉलोअप झाला त्यामध्ये त्यांचं वजन वाढलेलं होतं 3 किलो आणि पेशंट त्यावेळेला शेतामध्ये म्हणजे 3rd महिन्यापासून पेशंट शेतामध्ये काम करत आहेत, शेतकरी आहेत, काम करायला लागल्या, अजून पण काम करतात. 14/8/17 पण पहिला सिटी स्कॅन काढला आपल्या ट्रीटमेंट नंतर. त्यामध्ये त्यांचा राईट मिडल लोबचा जो ट्यूमर होता तो 3x2.7 cm इतका कमी झालेला आपल्याला दिसून आलं. छातीमध्ये जे पाणी होतं, प्लेअर लिफ्युजन होतं, ते गेले, माइल्ड आहे असं दिसून आलं आणि राईट लंगमध्ये नोड्युल्स आहेत. ट्रीटमेंट कंटिन्यू राहिली. 11/11/17 पुन्हा फॉलोअपमध्ये त्यांचं वजन वाढलेलं दिसून आलं, खोकला आणि दम पूर्ण गेला. अच्छा. पेशंट शेतात काम करतच होतो कारण शेतकरीच आहेत. 12/4/18 आपण पुन्हा सिटी स्कॅन रिपीट केला. त्यामध्ये ते मिडल राईट लोबचं कन्सॉलिडेशन कमी झालं. ती गाठ जी आहे ती 2.5x2 cm आहे दिसून आली. प्युअर लिफ्युजन पूर्ण गेलेलं दिसतंय. औषधं सध्या चालू आहेत आणि पेशंट शेतात काम करते. म्हणजे ह्या पेशंट पूर्ण बऱ्या होतील काही काळामध्ये आणि बरे झाल्यानंतर पण पुन्हा आपण एक त्यांचा इंटरव्ह्यू आणि त्यांचा ही केस स्टडी आपण पुन्हा घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. सर, मॉडर्न होमिओपॅथीची क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट घेतल्यानंतर पेशंट जेव्हा हसत हसत आपल्या घरी जातो तेव्हा तुमची नेमकी काय प्रतिक्रिया असते? हसत हसत घरी जातो म्हणण्यापेक्षा हसत हसत घरात राहतो म्हणायचं, कारण आम्ही आमच्याकडे बोलवत नाही ना, ऍडमिटच करत नाही ना. बरोबर. आमची प्रतिक्रिया म्हणजे आता खूप रुग्ण आहेत, हजारो रुग्ण आपल्याकडे आहेत आणि अजून लोक येणार, हजारो लाखो लोक, तर कोट्यवधी लोक आमच्याकडे येतील काही काळामध्ये अशी परिस्थिती आहे. कारण कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये याला उपचार कॅन्सरला नाही आहे, बरा करत नाही आहे. याचं सांगितलं की मी 3 वर्ष सर्वायवल रेट फक्त आहे, 3 वर्षाच्यापेक्षा पुढं पेशंट जगत नाहीत अशी परिस्थिती आहे. ज्या वेळेला आम्ही उपचार चालू करतो आणि पेशंटला इम्प्रूव्हमेंट दिसायला लागते त्यावेळेला पेशंट आणि नातेवाईक पण असायला लागतात. तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये बघितलंच असेल, एखाद्या डॉक्टरसाठी ह्याच्यापेक्षा जास्त समाधान कुठलंच नसते की आपला रुग्ण ज्या वेळेला ज्याला नाकारलेला आहे, जो जगणार नाही असं सांगितलेलं आहे, त्याच्यापुढे पूर्ण काळोख पसरलेला आहे आणि तो रुग्ण ज्यावेळेला हसत हसत आमच्याकडे येतो, त्याचे नातेवाईक येतात की सर पेशंट असा इतका चांगला इम्प्रूव्हमेंट झाला आहे, पेशंटला आजार बरं वाटतोय, आजार कमी आलेला दिसतोय, रिपोर्टमध्ये कमी आलेला दिसतोय, ही खरं तर खूप समाधानाची गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटतंय की मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि होमिओपॅथिक डॉक्टर झालो आणि मी लोकांना या आजारावर उपचार करतोय, मी खरोखर भाग्यवान आहे असं मला हरकत नाही. आणि जे डॉक्टर म्हणून म्हणजे ट्रीटिंग फिजिशियन म्हणून जे समाधान आहे ना, ते समाधान शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. सर, खरं तर तुम्ही एक व्रत अंगीकारलेलं असं म्हणायला हरकत नाही. म्हणायचं काय म्हणायचं मला माहित नाही आहे, पण मी माझं काम हे प्रामाणिकपणाने करतोय एवढं मला वाटतं. सर, मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून आता दुर्धर आजारांवर कशा पद्धतीने मात करता येते म्हणण्यापेक्षा तो आजार कसा समूळ नष्ट करता येतो हेच करतं तुमचं उद्दिष्ट आहे आणि त्या पद्धतीनेच तुमचं काम पुढे चालत राहणार आहे आणि त्या कामासाठी आमच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. पण सध्या तुम्ही आम्हाला फुफ्फुसाच्या कॅन्सरबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल खरंच धन्यवाद. धन्यवाद. आपण मात्र आता मॉडर्न होमिओपॅथीच्या आरोग्याचं मॉडर्न युग या कार्यक्रमात इथेच थांबूया. नमस्कार. आमचा पत्ता मॉडर्न होमिओपॅथी रिसर्च अँड ट्रीटमेंट सेंटर, ई वॉर्ड, गीता मंदिर जवळ, कावळा नाका, कोल्हापूर 416-003. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी आमच्या खालील केंद्रावर संपर्क करा. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी मिस्ड कॉल द्या 7038833881. संपर्क क्रमांक 9730339009 किंवा 9372728009. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-121-8009. वेबसाईट
www.modernhomeopathy.com. आमचा ईमेल आयडी आहे contact@modernhomeopathy.com.